विस्तार अधिकाऱ्याला खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला, मात्र अन्य दोघा प्रतिष्ठितांना क्लीन चिट कशी मिळाली याबद्दल अक्कलकोट मध्ये उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे। गेल्या आठवड्यात सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता। विस्तार अधिकारी मनोज कुमार म्हेत्रे यांनी खंडणी संदर्भात फिर्याद नोंदवली होती। त्यानुसार पोलिसांनी विश्वनाथ इटेनवरू याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अंकुशकर यांनी दिली होती। 6/7/17 रोजी मनोज कुमार देवीदास म्हेत्रे विस्तार अधिकारी कृषी राणाराव उंतीनगर जुना पुणे नाका कोल्हापूर यांनी तक्रार दिली आमच्याकडं की विश्वनाथ डॉक्टर इट्टेनवरू हे हालहळ्ळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर इथं रहिवासी आहे। तर त्यांनी असं म्हणतात की तुम्ही चुकीचे घरकुलाचे आणि विहिरीचे प्रस्ताव तयार करून त्याचे बिलं काढलेले आहेत, तुमच्या विरुद्ध तक्रार करतो आणि जर तुम्हाला तक्रार म्हणजे आम्ही दाखल न करायचे असेल तर आम्हाला 3 लाख रुपये द्या अशी त्यांनी 3 लाखाची खंडणीची त्यांच्याकडे मागणी केली आणि तशी रेकॉर्डिंग वगैरे सुद्धा त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे होती। त्याप्रमाणे सदर विश्वनाथ विठ्ठल लुट्टेनवरू यांच्या विरोधात काल दिनांक 6/7/17 रोजी अंदाजे 8 वाजता खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या खंडणीच्या प्रकरणात एकटा सरपंच विश्वनाथ इटेनवरू याचाच समावेश नसल्याची खात्री ऑडिओ क्लिपवरून मिळते। खळबळजनक ही ऑडिओ क्लिप BR न्यूज चॅनलला प्राप्त झाली आहे। राजकीय क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व असलेले तथा ZP भाजपचे पक्षनेते आनंद तानवडे यांचा आवाज आहे। विस्तार अधिकारी मनोज कुमार म्हेत्रे यांना मुरब्बीर राजकारणी शब्दात डोस दिला। तानवडे यांची तानाशाही पक्षासाठी तालुक्यासाठी जनसामान्यांसाठी मारक आहे। मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवत असला तुम्हाला सांगतो आता एवढं कोण हा मी माझ्याबद्दल मी म्हणा एक गोष्ट सांगतो मला स्पष्ट काल बोलले होते 10 लाख दिल्याशिवाय करायचं नाही असं बोललो होतो तसा नको काय करायचं म्हणून तसं म्हणल्यानंतर मग ते काय म्हणलंय तिघाला 1 लाख रुपये तर घे इकडे सरपंच विश्वनाथ इटेनवरू यांनीही विस्तार अधिकाऱ्यांना चक्क धमकावलंच। विहीर घरकुल प्रकरणात घोटाळा असून शांत राहण्यासाठी 3 लाख रुपये देण्याची मागणी केली आणि मग केलं तर मी 7 बार त्याला त्याने भी सापड देतो ते मी म्हणत नाही। आता तुम्हाला आता सरळ सरळ सांगतो आता मेडो साहेबाला तुम्ही काय सांगतो सांगा तुम्ही त्यांनी काय बोलतो बोला मला 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 3 ते 4 लाख रुपये दिले तर मी का बसणार बघा तुम्ही काय पण करून घ्या तुम्ही परत ते विहिरीतला काढा मोटरातलं काढा काय पण करा मला माहित नाहीये तुम्ही की मी थांबणार म्हणजे तुमचं गोष्ट ऐकून मी थांबणार मग नाहीतर इथं बसल्या तर आमचं आम्ही काय करतो काय करायचं मग तुम्हाला तुम्हाला त्याला काय दंड होऊ द्या। 3 लाख मध्ये 3 वाटेकरी असतानाच एक स्वतः सरपंच इटेनवरू तर दुसरे आनंद तानवडे आणि तिसरे मोतीराम राठोड अशी नावं उघडकीस येतात। विस्तार अधिकारी म्हेत्रे यांना मोबाईलवर बोलताना सरपंचानं अन्य 2 व्यक्तींचा नामोल्लेख केला। विस्तारानं बोलून सरपंच इटेनवरू यानं संपूर्ण घटनेचा तपशील स्वतःच विस्तार अधिकाऱ्यांना सांगितला। दाखवलं नाही का बेडा जंगम हे रद्द हे नवीन वीर वाटप काय काय ते विचारत होते ना ते कशाला दाखवलं ते तेवढं रद्द झालं। ऑडिओ क्लिप मुळे खंडणी प्रकरणाला आता वेगळी फोडणी मिळाली आहे। सरपंच इटेनवरू याच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र उर्वरित जणांकडे कानाडोळा कसा आणि कुणी केला याचा सोक्षमोक्ष लवकरच उजेडात येईल। येतो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। पाहत रहा BR न्यूज चॅनल, तुमच्या सर्वांचं हक्काचं चॅनल।